वाडा तालुक्याची गोंसई ग्राम पंचायत हद्दीत आरके एक्सपोर्ट या कंपनीने रस्त्याच्या बाजूला कोणत्याही प्रकारचे अंतर न सोडता बांधकाम केल्याने शासनाने ठरवून दिलेल्या नियमाची पायमल्ली केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। वाडाभिवंडी महामार्गाला लगत असलेल्या आरके एक्सपोर्ट या कारखान्याच्या मालकाने मुसाणे ग्रामपंचायत हद्दीतील गोडविंदे पाडा व गोंसे मेट या ग्रामपंचायत हद्दीतील मानपाडा या गावामध्ये जाण्यासाठी जो मुख्य मार्ग आहे त्यावर कुठल्याही प्रकारचे अंतर न सोडता बेकायदेशीरपणे संरक्षण भिंतीचे बांधकाम चालू केले आहे। या विरोधामध्ये ग्रामस्थांनी आज वाडा तहसीलदार यांना काम बंद करण्याचे निवेदन दिले आहे। गोडविंदे पाडा व मानपाडा या गावामध्ये जाण्यासाठी हा अनेक वर्षापासून रस्ता आहे। या रस्त्यावरून गावातील नागरिकांची सतत ये जा तसेच कारखान्यांची माल वाहतूक चालू असते। यामुळे हे बांधकाम केले तर भविष्यामध्ये भिंत कोसळून जीवित हानी होऊ शकते। तसेच अरुंद रस्त्यामुळे वाहनांची वाहतूक कोंडी होणार आहे। या रस्त्यापुढे गावातील अनेक शेतकऱ्यांचे शेत जमिनी सुद्धा आहेत। जर रस्ता अरुंद असेल तर भविष्यामध्ये या भागामध्ये औद्योगिक गुंतवणूकदार सुद्धा येणार नाहीत। परिणामी परिसराचा विकास खुंटला जाईल। तसेच रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण भिंत असल्याने महिला वर्गाच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा भविष्यामध्ये निर्माण होणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार रस्त्याच्या मध्यापासून 10 मीटर व हद्दीपासून 3 मीटर असे अंतर ग्रामीण रस्त्यासाठी सोडणे बंधनकारक असताना कंपनी मालकाने या नियमाची पायमल्ली केलेली आहे। येथे कुठल्याही प्रकारचे अंतर सोडलेले नाही यासाठी गोडविंदे पाडा व मानपाडा या गावातील नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या काही दिवसांमध्ये हे बेकायदेशीर बांधकाम न थांबल्यास आंदोलन करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली आहे। यासाठी आज वाडा तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे।